शंकराचार्यांचं हिंदू धर्मासाठी योगदान काय? केंद्रीय मंत्री नारायण राणेंची टीका. राम मंदिर अपूर्ण असल्यामुळे प्राणप्रतिष्ठा धर्मानुसार नाही. शंकराचार्यांचा जानेवारीमध्ये प्रतिष्ठापनेस विरोध. 2013 आणि 2018ची सुद्धा घटना दुरुस्ती निवडणूक आयोगाकडे आधी सुपूर्द. अनिल परब यांनी नार्वेकरांचा दावा खोडला. आयोगाने पोचपावती सुद्धा दिल्याचा दावा. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाचा वाद चिघळण्याची शक्यता. 16 तारखेला सर्व पुरावे आणि कागदपत्र देशाच्या माध्यमांसमोर जगजाहीर करणार उद्धव ठाकरे यांची माहिती. बीडमध्ये थोड्याच वेळामध्ये भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी मेळावा. मात्र जिल्ह्यामधल्या सभेत धनंजय मुंडे पंकजा मुंडे अनुपस्थित राहणार. भुजबळांच्या सभेला बीडच्या मराठा संघटनांचा विरोध. जरांगेंच्या आंदोलनाला विरोध नाही, मात्र ओबीसी आरक्षण शाबूत राहावं एवढीच मागणी. छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. अडचणीमध्ये सापडलेल्या नाशिक जिल्हा बँकेची भुजबळ कुटुंबियांना नोटीस. भुजबळांच्या साखर कारखान्यानं 51 कोटींचं कर्ज थकवलं. 2013 सालच्या कर्जाबद्दल नोटीस बजावली. शिंदेच्या घराण्यामध्ये तिकीट देऊन मी चूक केली. मोदींच्या घराणेशाहीवरच्या टीकेचा आधार घेत उद्धव ठाकरेंचं उत्तर. घराणेशाहीवर घरंदाजांनाही बोलण्याचा अधिकार, असं आवाहन. स्वतःचं घर बाधित ठेवता न आलेल्यांनी घराणेशाहीची व्याख्या सांगावी का? उद्धव ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदेचं उत्तर. स्वतःचा पक्ष हा खासगी कंपनीसारखा चालवला, अशी टीका. 22 जानेवारीला ठाकरेगड काळाराम मंदिरात महाआरती करणार. राष्ट्रपती मुर्मूंना आमंत्रण. अयोध्येमध्ये राष्ट्रपतींकडून प्राणप्रतिष्ठापना करण्याची मागणी. लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचा सोहळा. शरद पवारांची टीका. राम मंदिराला कुणाचा विरोध नाही, मंदिराचं काम अर्धवट आहे ते पूर्ण करा, पवारांचं वक्तव्य. शिंदेना साफसफाई करायची सवय, आता त्यांनाच साफ करायचं. कल्याण डोंबिवली दौऱ्यामधून उद्धव ठाकरेंचा शिंदेवर हल्लाबोल. उद्धव ठाकरे यांचं कल्याणमध्ये स्वागत. दौरे आधीच केले असते तर परिस्थिती वेगळी असती. श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. आकाश एनजे क्षेपणास्त्राची ओडिशामध्ये यशस्वी चाचणी. कमी उंचीवर अतिवेगवान मानवरहित हवाई लक्ष्य साधण्यासाठी डीआरडीओकडून चाचणी.